भारतीय जनता पार्टी मूर्तिजापूर तालुका व शहराच्या वतीने शनिवारी 25 मार्च रोजी निषेध आंदोलन करण्यात आले. अकोला लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय धोत्रे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा अकोलाचे पूर्वीचे आमदार रणबीर सावरकर, आमदार हरीश पिंपळे यांच्या मार्गदर्शनात तसेच मूर्तिजापूर शहराध्यक्ष रितेश सभास्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत मूर्तिजापूर येथे भारतीय जनता पार्टी शहर व ग्रामीणच्या वतीने मूर्तिजापूर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी उपस्थित शहराध्यक्ष रितेश सभास्कर, रावसाहेब कांबे, जिल्हा चिटणीस राधा तिवारी, माजी नगराध्यक्ष मोनाली कमलाकर गावंडे, उपाध्यक्ष शालिनी हजारे, जयश्री बोलके, महिला उपाध्यक्ष अहिल्या माहिल, भारतीय जनता युवा मोर्चाच्या तालुकाध्यक्ष पप्पू पाटील मुळे, ओबीसी मोर्चा अध्यक्ष आकाश हजारे, सरचिटणीस राजेश कांबे, प्रमोद टाले, जिल्हा कार्यकारिणी सदस्य विनायक वारे यांच्या समवेत असंख्य कार्यकर्ते निषेध मोर्चात उपस्थित होते. बाळासाहेब गोनोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर.